आता ऐकूया महात्मा गांधींच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपक्रम या विषयावर बिपिन जगताप यांची डॉक्टर संतोष जाधव यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, महात्मा गांधींच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त केंद्र शासनाने अनेक उपक्रम अनेक कार्यक्रम राबवलेले आहेत. महाराष्ट्र शासनाने सुद्धा असे उपक्रम राबवले, त्यात खादी ग्रामोद्योगचा महत्वाचा वाटा आहे. आज आपण याच संदर्भात अर्थात महात्मा गांधींच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त खादी ग्रामोद्योग विभागाचं कार्य आणि त्यांनी आखलेले उपक्रम जाणून घेणार आहोत बिपिन जगताप सरांकडनं. जगताप सर हे मुंबई इथं महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मी त्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत करतो. नमस्कार जगताप सर. नमस्कार सर. महात्मा गांधींच्या जयंतीचं हे 150 वर्ष केंद्र शासनानं जसं वर्षभर साजरं केलं, तसंच महाराष्ट्र शासनाच्या खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत सुद्धा साजरं केलं जात आहे. सर, मला सुरुवातीला सांगा की महात्मा गांधींच्या मनात जो भारत होता त्यात खादी आणि ग्रामोद्योग ह्या दोन संकल्पना फार महत्वाच्या मानल्या गेल्या. काय त्यांच्या संकल्पना होत्या आणि त्या सत्यात उतरताना आपल्या मंडळामार्फत काय कार्य केलं जात आहे? महात्मा गांधी यांच्या विचारातून, त्यांच्या संकल्पनेतून खादी आणि ग्रामोद्योगाची ही जी एक अतिशय महत्वाची गावांना स्वावलंबी स्वयंपूर्ण करणारी जी व्याख्या आहे ती निर्मित झाली. आज आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात गावांमध्ये रोजगार निर्मिती करण्याच्या अनुषंगाने आजही खूप मोठे वेगवेगळे प्रकल्प योजना राबवल्या जात आहेत. मात्र महात्मा गांधीजी यांनी सांगितलं होतं की खादी हे फक्त एक वस्त्र नाही तर तो एक विचार आहे. गावांना समृद्धीकडे नेण्याचा, गावांना स्वावलंबी करण्याचा, गावांना समृद्ध करण्याचा आणि गावामध्ये जे मोठ्या प्रमाणात आपली एक वेगवेगळ्या पद्धतीची अर्थव्यवस्था जी होती ती बळकट करण्याच्या अनुषंगाने महात्मा गांधी यांनी खादी आणि ग्रामोद्योगाची संकल्पना मांडली होती. त्यांच्या माध्यमातून आज आपण बघतो की आजही खूप मोठ्या प्रमाणात नसले तरी काही प्रमाणात अजूनही गावांमध्ये वेगवेगळे छोटे छोटे व्यवसाय चालू असतात. उदाहरणार्थ आपण गावांमध्ये गेलो तर आपला सुतार, लोहार ही अजूनही काही व्यवसाय आपल्याला दिसून येतात. तर त्या अनुषंगाने याच व्यवसायांना पुष्टी मिळावी, या लोकांना अर्थक्षम करावं, कार्यक्षम करावं आणि सेवाक्षम करावं, या तीन मूळ उद्देशाने खादी आणि ग्रामोद्योग सुरू आहे. आणि मागच्या जवळपास 60-65 वर्षापासून खादी ग्रामोद्योग वेगवेगळ्या योजना या माध्यमातून राबवत आहे. सर, 12 बलुतेदार जे होते आणि त्यांच्यासोबतचे अलुतेदार ह्या सगळ्यांना सक्षम करणं, यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी आणखी काय उपक्रम आहेत आपल्याकडे? खादी आणि ग्रामोद्योग जो विभाग आहे तो वेगवेगळ्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासाठीचा प्रयत्न करत आहे. खादी हा एक वस्त्रांशी जरी संबंधित विषय असला तरी ग्रामीण उद्योग म्हणजे ग्रामोद्योग हा फार महत्वाचा भाग आहे. आज आपण पाहतो की शहरं फार मोठ्या प्रमाणात बकाल होत आहेत. शहराकडे येणारे लोकसंख्येचा जो ओढा आहे तो फार मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा वेळेस आपण पाहतो की गावांमध्ये लोकांना जर स्वयंरोजगार निर्माण झाला, गावांमध्ये जर रोजगार चांगल्या पद्धतीचा मिळू लागला तर शहराकडे येणारे लोंढे आपोआप थांबतील आणि सगळ्यांनाच फार मोठ्या प्रमाणात त्याचं समाधानही मिळेल. आज खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वेगवेगळ्या योजना आहेत ज्याच्या माध्यमातून आपण गावांमध्ये रोजगार कसा निर्माण होईल यासाठीचं काम करतो. खादी ग्रामोद्योग मंडळ हे मुख्यत्वे 20,000 लोकसंख्येच्या आतील जी गाव आहेत या गावातील लोकांना त्यांच्या पायावरती उभं करण्यासाठी, त्यांना रोजगार देण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत आहेत. उदाहरणार्थ आपल्याकडे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही एक योजना आहे की ज्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना, बेरोजगार महिलांना किंवा ज्यांना रोजगार निर्मिती करायची आहे किंवा ज्यांना अनेक लोकांना रोजगार द्यायचा आहे अशा लोकांना आपण 25-35% एवढं अनुदान देतो आणि याची मर्यादा 25 लाख रुपयापर्यंत आहे. उत्पादन ज्यांना करायचं आहे की ज्यांना एखादा रोजगार निर्मिती करायची आहे परंतु एक प्रक्रिया उद्योग सुरू करायचा असेल तर याच्यामध्ये त्यांना जवळपास 25 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळतं राष्ट्रीयकृत बँकांमार्फत आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा या आपण संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास ग्रामीण भागात 1-1.25 लाख लोकांना रोजगार निर्मिती मागच्या 10-15 वर्षात या योजनेच्या माध्यमातून केलेली आहे. आणि ही योजना 2008 साली सुरू झाली, आज 2019 आहे, म्हणजे आज जवळपास या योजनेला पण 10-11 वर्ष झालेत आणि या माध्यमातून लाखो लोकांनी या योजनेच्या माध्यमातून आपला रोजगार उपलब्ध करून घेतलेला आहे. त्याचबरोबर आत्ताच नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या अतिशय महत्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ही खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाचा मुख्य उद्देशच ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्याच गावात रोजगार निर्मिती करणे असल्याने या योजनेच्या माध्यमातून सुद्धा ही योजना बऱ्यापैकी पंतप्रधान योजनेशी मिळती जुळती जरी असली तरी या योजनेचं वैशिष्ट्य की या योजनेमध्ये
जशी पंतप्रधान योजनेतून 25 लाख एवढी मर्यादा होती, पण या योजनेत मात्र आता 50 लाख एवढी मर्यादा करण्यात आलेली आहे. कारण का की केवळ योजनेच्या माध्यमातून लोकांना अनुदान देणं हा शासनाचा उद्देश नाहीये, तर लोकांनी स्वतःच्या पायावर उभं राहून अनेक लोकांना रोजगार द्यावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आणि सारखेच पद्धतीनं त्याच्यात अनुदानाचं सुद्धा आहे, 50 लाख रुपयावरती सुद्धा 35% एवढं एससी एसटी महिला अनुसूचित जाती जमाती किंवा या सगळ्यांना 35% एवढं अनुदान भेटतं, आणि खुल्या प्रवर्गासाठी 25% अनुदान भेटतं. महिलांना सुद्धा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाव देण्यात आलेला आहे. त्यामुळं या सगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण रोजगार निर्मिती करतो, पण आपलं सगळ्यात महत्वाचं की आपला हा जो कार्यक्रम असतो हा शेतकऱ्यांसाठी असतो, आणि शेतकऱ्यांसाठी ती योजना जी आहे तीही खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत राबवली जात आहे. नुकतीच आपल्याकडे मध केंद्र योजना ही संपूर्ण राज्यासाठी आता सुरू करण्यात आली आहे. आपण पाहतो की मधमाशा पालन आणि मध केंद्र हे जे एक महत्वाचा भाग आहे तो शेतीसाठी फार उपयोगी आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकात 35-40% एवढं उत्पन्न वाढतं, आणि त्याचबरोबर मधमाशा ह्या निसर्गाचं संवर्धन जतन आणि संरक्षण करण्याच्या अनुषंगाने सुद्धा खूप महत्वाचे आहेत. यासाठी सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या मार्फत खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत आपण 50% एवढा अनुदान आज या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत आहोत, आणि त्या माध्यमातून त्यांना मधपेट्या मधमाशांच्या वसाहती आणि त्या माध्यमातून त्यांचा रोजगार निर्मिती करण्यासाठीचा भर दिला जात आहे. अशा अनेक योजना मंडळामार्फत राबवल्या जात आहेत आणि त्या मुख्यत्वे रोजगार निर्मितीच्याच आहेत. जगताप सर, आता महात्मा गांधींच्या 150 जयंतीनिमित्त आपण ह्या सगळ्या योजना सांगितल्या, ह्या आपल्या सातत्याने सतत चालू असलेल्या योजना आहेत, पण या व्यतिरिक्त म्हणजे महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त असे काही उपक्रम आहेत का आपल्याकडे? महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त म्हणजे आपल्याला आम्हाला सगळ्यांनाच आणि भारतवासियांना सगळ्यांना खूप आनंद होत आहे की 150 हे महात्मा गांधींचं जयंती वर्ष म्हणून आपण सगळे साजरे करत आहोत. महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार सुद्धा या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात महात्मा गांधींचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत आहेत. परंतु खादी ग्रामोद्योग ही संकल्पनाच मुळात महात्मा गांधींची आहे, आणि म्हणून खादी ग्रामोद्योग विभाग जो आहे तो या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत गांधीजींचे विचार पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आपण पाहिलं असेल की गांधीजींचे खूप विचार जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात अहिंसेला किंवा सत्याला आणि या सगळ्या आताच्या ज्या मूल्यांना आहे ना ते खूप जोपासना करणार आहेत, आणि विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळ प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून आम्ही गांधी एक विचार या नावाची पुस्तिका केली, आणि त्याच्यामध्ये महात्मा गांधींचे 365 एवढे विचार एका पुस्तकात दिलेले आहेत. आणि याचा अर्थ एवढाच आहे की नव्या पिढीला ते विचार समजावेत आणि त्यांनी एका दिवसासाठी एक विचार घ्यावा, आणि 365 दिवसांचे 365 विचार आम्ही त्या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन गेलो. या पुस्तकाचं विमोचन प्रकाशन सुद्धा आम्ही केलेलं आहे, आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकांना त्यांचे विचार जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर आम्ही गांधी स्मृती निलय ही एक प्रस्तावित आमचा आहे, याच्यामध्ये आमच्याकडे 24B पुणे वाकडेवाडी येथे एक अतिशय सुंदर अशी मोठी आमच्या कार्यालयाची जागा आहे, आणि या जागेमध्ये गांधींचे विचार, त्यांनी केलेले सत्याग्रह, त्यांनी केलेलं भारत छोडो आंदोलन असेल किंवा स्वदेशी चळवळ असेल किंवा दक्षिण आफ्रिकेतील महात्मा गांधींनी आलेला अनुभव असतील किंवा त्याच्या माध्यमातून सुरू झालेली चळवळ असेल आणि एका सर्वसामान्य माणसाचा महात्म्यापर्यंतचा प्रवास या माध्यमातून आम्ही दाखवण्यासाठी तिथं गांधी स्मृती निलय करत आहोत. कारण आपण जर पाहिलं तर पुण्याला एक वेगळं स्थान आहे देशाच्या नकाशावर, कारण कस्तुरबा गांधी यांची समाधी ही पुण्यातच आहे, आणि त्या माध्यमातून पुणे हे पर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किंवा सगळ्या लोकांना एक रोजगार निर्मिती होण्याच्या अनुषंगाने आणि सगळ्यात महत्वाचं गांधींच्या स्मृतींना उजाळा मिळवण्यासाठी आपण गांधी स्मृती निलय या 150 जयंतीनिमित्ताने प्रस्तावित केलेलं आहे, आणि त्यासाठीच आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून त्या ठिकाणी गांधींच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठीचा प्रयत्न करणार आहोत. एक महत्वाकांक्षा असा उपक्रम आहे आणि नक्कीच गांधींच्या जीवन दर्शनाचा लाभ सगळ्या नागरिकांना मिळणार आहे. त्याचबरोबर अजून एक सांगायचा विषय असा आहे की आपल्याकडे ना मध संचालनालय खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मार्फत महाबळेश्वर इथं चालवलं जातं, आणि हे आमच्या नियंत्रणाखाली चाललेलं कार्यालय आहे. या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना मधमाशांच्या बाबतीत जी माहिती दिली जाते ती खूप मोठ्या प्रमाणात दिली जाते. या मध केंद्र योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण आहे, 50% अनुदान आहे. पण आपण पाहिलं असेल तर महाबळेश्वर हे आपल्या देशातील एक अतिशय चांगलं आणि मोठं असं पर्यटन केंद्र आहे. या ठिकाणी लाखो पर्यटक येत असतात, परंतु त्यांना मोठ्या प्रमाणात मधमाशांची माहिती मिळावी, त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावं, आणि मधमाशांचं जे महत्व आहे ते सगळ्या पर्यटकांनाच नव्हे तर सगळ्या लोकांना समजावं यासाठी आम्ही
150व्या महात्मा गांधींची जी जयंती वर्ष या निमित्ताने तिथेही हनी पार्क नावाची एक संकल्पना राबवत आहोत की ज्याच्या माध्यमातून तिथे येणाऱ्या लोकांना